सिलेंडरचा लेंथ दिले काय, एल बरोबर 4.00 प्लस मायनस 0.001 सेंटीमीटर. सिलेंडरचं परत काय दिलेलं आहे बघा आपल्याला, सिलेंडरचा रेडियस दिले, त्याचा रेडियस दिले आर इज इक्वल टू 0.0250 प्लस मायनस 0.001 सेंटीमीटर. त्याच्यानंतर त्याचं काय दिलेलं आहे बघा, मास दिलेलं आहे त्याचं, काय दिले, मास दिले एम बरोबर 6.25 प्लस मायनस 0.001 ओके ग्रॅम. तर आपल्याला काढायला काय सांगितलं, आपल्याला त्याचं काय काढायला सांगितलंय बघा, कॅल्क्युलेट द परसेंटेज एरर इन द डिटर्मिनेशन ऑफ डेन्सिटी. डेन्सिटीचं आपल्याला काय काढायचं आहे, परसेंटेज एरर काढायचं. आता डेन्सिटी म्हणजे आपल्याकडे फॉर्म्युला पहिला आपल्याला डोक्यात पेटलं पाहिजे, डेन्सिटी काढायचं आहे, बट डेन्सिटी म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूम असतो. व्हॉल्यूमला मी असं लिहू शकतो एरिया इन टू एल, कसं लिहू शकतो मी ए इन टू एल, सो रो बरोबर एम ए इन टू एल ओके सिलेंडरचं. आता सिलेंडर कसं असतं सर्क्युलरली, मग त्याचा हे काय असतं आपल्याला एरिया, सर्क्युलरली एरिया काय असणार आहे, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर काय असतं 4πr² ओके. सो ऍक्च्युली आता तिथं पाय आर स्क्वेअर आहे, आर स्क्वेअर आपल्याला येत असतं, तर मग आर स्क्वेअरचा आपण कशा पद्धतीने ते घेणार आहे, मी इथं शेवटी आर स्क्वेअर जर घेतलं हे एल लेंथला लेंथ तसंच ठेवलं, एरिया घेतला तर मला काय येणार आहे बघा, रो बरोबर एम पाय आर स्क्वेअर एल ओके, आर स्क्वेअर एल घेतलं. तर आता मला एमच्या ठिकाणी एमच, पाय काय कॉन्स्टंट आहे, घेतलं काय नाही घेतलं काय सोडून दिलं आपण, तर मला काय येणार बघा, आता याचा मला फॉर्म्युला बनवायचा आहे, इथं मी फॉर्म्युला बनवतो तसं, डेल्टा रो अपॉन रो इंटू 100 बरोबर हा डेल्टा एम अपॉन एम इंटू 100 प्लस, हे पायचं काय घ्यायचं नाही, कॉन्स्टंट आहे सोडून द्यायचं ओके. हा याचं काय येणार आहे 2 डेल्टा आर अपॉन आर इंटू 100 प्लस हा डेल्टा एल अपॉन एल इंटू 100 ओके. इथपर्यंत क्लिअर आहे, कॉन्स्टंट व्हॅल्यू आपण वी कॅन्ट टेक द कॉन्स्टंट व्हॅल्यू ओके. सो आता इथून पुढं आपल्याला एक तर फोकस फार राहावं लागतो फिजिक्सचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी ना, खूप फोकस्ड राहून मग कुठेतरी नाहीतर गोंधळ होतो, 100 कुठं ना कुठं जातं. आता इथं बघायचं मासला मासच्या ठिकाणी जायचं, ऍक्च्युली हे काय 0.01 डिवाइड बाय 6.25, इथपर्यंत काय अडचण नाही कोणाला, पक्का पुढे जायचं प्लस इंटू 100 प्लस हा 2 इंटू डेल्टा आर किती, डेल्टा सापडते 0.001 डिवाइड बाय आर कुठं सापडते का, यस 0.0250 इंटू 100 प्लस प्लस पुढं डेल्टा एल कुठं, यस इथं आहे 0.001 डिवाइड बाय 4.00 मीन्स काय होत आहे 4 इंटू किती 100 इथपर्यंत ओके ओके. हा पुढं आता एक एक स्टेप आता थोडं डोकं लावून जायचं आपल्याला, कुठलं कुठं शिफ्ट केल्यानंतर कुठलं कुठं आपल्याला भाग घालायचं ते आपल्याला कळलं पाहिजे, देन अँड देन उत्तर येतो. प्रत्येक सिच्युएशनला वेगळं असू शकतं, डिपेंड अपॉन सिच्युएशन कॅल्क्युलेशन. हे बघा मी याचे 2 पॉईंट सरकवतो, खाली सेम 2 पॉईंट सरकवतो, 625 इंटू 100 कळलंय का, ह्याचे 2 पॉईंट ढकलले तर ह्याचे पण 2 पॉईंट ढकलायचे. पॉईंट शिफ्ट करत असताना न्युमरेटर आणि डिनोमिनेटर दोन्हीकडचं बदलायचं, दोन्हीकडचं शिफ्ट करायचं ओके. हा प्लस इथं मी कसं करू, इथे किती घर ढकलायची ते महत्वाचं आहे, 1 2 3 किती घर ढकलले 3, इथे किती घर ढकलायची 1 2 3 म्हणजे किती लिहू सांगा पटकन, 2 इंटू 1 अपॉन 25.0 म्हणजे किती 25 इंटू 100 प्लस, इथे 0 ढकलायला नको आपण. आता कसं करायचं ते बघा, हे 100 आहे, 100 ला जर 0.01 न मल्टिप्लाय केलं तर 100 ला मल्टिप्लाय करायचं आहे, ह्याला मल्टिप्लाय करायचं आहे तेव्हा 0.01 म्हणजे 10 रेस्ट मायनस 2 आहे, या 100 ला मल्टिप्लाय केलं तर 1 येतं
एक झिरो जर वाढवलं तर 0.1 समजा लागले का बघा. याला मी याच्या ना मल्टिप्लाय केलंय. हे मल्टिप्लिकेशन येणं मस्ट आहे आपल्याला. सरळ डोक्यात ठेवा, सरळ सांगतो. त्याचा एक शून्य घालवायचा, त्याचा एक शून्य घालवायचा. म्हणजे कसं सर, हे 100 आहे, हे किती करणार? एक शून्य असं केला तरी 0.01 झालं. अजून एक शून्य गेला, अजून एक शून्य गेला, 0.1 झालं. किती झाले? 0.1. सो 0.01 डिवाइड बाय 4 आलं. 0.1 डिवाइड बाय 4. इथपर्यंत तुम्हाला काही अडचण आहे का? इथपर्यंत समजलं का? बघा एक स्टेप पुढे जायची परत. ओके, सो थोडं पुढे गेले की काय येतं बघा. इथे मी 25 ना सरळ सरळ कॅल्क्युलेशन करतो. हे बघा, याला सरळ कसं कॅल्क्युलेशन घालवता येईल बघा आपल्याला. स्ट्रेट फॉरवर्ड 25 100. हा 25 25 गेलं. ओके, सो 4 डिवाइड बाय किती आलं? 25 प्लस होणार 25 125 25 100. ओके, तर 4 2 8 आलं. प्लस याला इथे किती येईल आता? हे तो बहुत डेंजर आहे. ओके, सिंपल गेलं तो अजून सिंपल गेलं. कसं जायचं सर? थोडं कॅल्क्युलेशन अजून नीट सांगा. ते बघा, हे 0.1 म्हणजे किती असतं? हे 0.1 म्हणजे 10^-1. ओके, म्हणजे 10^-1. चलो ठीक आहे, हे 1/4 म्हणजे किती असतं? 0.25. कसं काय? 1 म्हणजे 100, 1/2 म्हणजे 0.5, बरोबर. 1/4 म्हणजे 0.25. 25 25 25, 1 रुपया, 4 आणि 8 आणि 75 पैसे, असं 1/4. नाईस समजलं सर? नाईस कसं करायचं? त्याला 10 मानायचं, त्याला 5 घालायचं. ओके, हा सिंपल काय आलं मग? 0.25 × 0.1 घेतलं म्हणजे 10^-1 पण घेऊ शकतो. म्हणजे काय घेऊ शकतो आपण? 10^-1 इथं बघा, 10^-1. मी 10^2 चं शिकवतोय. हे कॅल्क्युलेशन थोडं अवघड जात आहे, याच्यात लॉग टेबल येऊ नये म्हणून मी प्रयत्न करतोय. ओके, हा परत इथं थोडं इमॅजिन करायचं आहे. कसं इमॅजिन करायचं? समजा हे 400 आहे. आता 400 समजायला एवढं तर असं ठेवावं लागेल. ह्या झिरोचं हे पॉइंट आलं, ह्या झिरोचं हे 0 पॉइंट आलं. यस ना? 25 ना भाग बसवत होता का 4 ला? नाही, 0 पॉइंट दिलं, शून्य जोडला. 40 ला बसला का? बसत होता, तरी पण मी नाही घेतलं. ओके, हा आता काय केलं आपण? हा किंवा 40 ला जर भाग बसत असेल तर सोपं करायचं. म्हणजे बघा, सरळ सरळ मी टोक्यात ठेवतो. 1 पॉइंट ठेवला, 1 पॉइंट ठेवला. हा 25 1 25. ओके, राहिली किती? 25 1 25 म्हणजे राहिली किती? 15. भाग जात नाही. ओके, भाग जात नाही. पुन्हा काय केलं? 25 150 किती आलं? 0.106. 0.106. ओके, पण आता ह्याचा भाग गेलाय का बघा महत्वाचा. हे 0 पॉइंट इथं भाग गेला नाही म्हणून आपण काय केलं? 0 जोडला. तर हे असंही येऊ शकतं. नसेल याला अजून एक सोपी मेथड सांगतो. सरळ सरळ याला 400 धरा, डिवाइड बाय 25 धरा. हे 0.0 धरलं. ओके, हा सरळ जाऊ द्या. 25 1 25 राहिले किती? 15. झाले किती? 150. झालं किती? 25 1 150. मी इथं करतो 0.016 प्लस 8 प्लस 0.025. 0.025 समजले का बघा? इथं थोडं काय अडचण नाही का? ओके ओके, हा 0.016 प्लस 8 प्लस 0.025. सो यांची सगळ्यांची ऍडिशन करायची आपल्याला. हे बघा, 8.000 पुढं काहीच नाही. याला 0.025, हे 0.016, हे 7 5 11 5 1 2 3 4 4
ओके ए जीरो ए एट एट पॉइंट जीरो फोर वन किती आलं 8.041% हे कुणाचं आलं डेन्सिटीचं पर्सेंटेज आलं कुणाचं आलं डेन्सिटीचं पर्सेंटेज आलं आन्सर मध्ये नॉर्मल चेंज असतं थोडाफार फरक असतो ऍक्च्युली इथं जर भाग गाठला त्याला चालूला भाग गाठला तरी किती येत होतं 10 दोन्ही कडून आपल्याला सेम यायला पाहिजे व्हॅल्यू सेम यायला पाहिजे आता